सोशल मीडियावरच्या मैत्रीमुळे एका तरुणीला जीव गमवावा लागलाय. काही दिवसांची ओळख आणि नंतर लग्न करायचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणीची तिच्या होणाऱ्या पतीनेच हत्या केलेली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. तर मध्य प्रदेशात इंदूरमध्ये तरुणानं आपल्या होणाऱ्या पत्नीचा कात्रीनं खून केलाय. या प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 15 दिवसांच्या मैत्रीनंतर आरोपीला मृत तरुणीबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे होते, मात्र मुलीने नकार दिल्यानं तरुणानं कात्रीच्या सहाय्यानं मुलीचा खून केलाय. इंदूर पोलिसांनी तरुणाला गुन्हा इथून अटक केलेली आहे. अटकेनंतर चौकशीत आरोपीनं पोलिसांना सांगितलं की त्याची त्या तरुणीशी मैत्री झाली होती आणि 2 महिन्यांनी तो तिच्याशी लग्न करणार होता. खुनाच्या दिवशी त्याला दारू पिऊन मुलीशी शारीरिक संबंध ठेवायचे होते, मात्र मुलीनं त्याला संबंध ठेवू दिले नाही. मुलीनं नाराजी व्यक्त केल्यानं त्यानं संतप्त होऊन घरात ठेवलेल्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला. 9 डिसेंबर रोजी रावजी बाजार पोलिसांना परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीनं या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मृतदेह सापडला. नंतर तिचं नाव निकिता प्रजापती असल्याचं समोर आलं. त्या घराभोवती आणि परिसरात बसवलेल्या CCTV फुटेज पोलिसांनी तपासलं. नंतर सोशल मीडियावर निकिता व प्रवीण धाकड नावाच्या तरुणाचे फोटो दिसले. तो गुणा इथला रहिवाशी होता तर तरुणी परसोदाची रहिवाशी होती. नंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला गुणामधून अटक केलेली आहे. आरोपीनं पोलिसांना सांगितलं की तो निकिता प्रजापतीला 26 नोव्हेंबर 2023 पासून ओळखत होता. निकितानं त्याला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानं फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर निकितानं त्याला 3 डिसेंबरला भेटायला बोलवलं. 3 डिसेंबरपासून 7 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत तो निकितासोबत राहिला. मी निकिताला दारू आणि सिगारेट पाजली, तिला बाहेरून खायला आणून दिलं, तिला जुन्या खोलीतून नवीन खोलीत शिफ्ट केलं. इतकं करूनही निकिताने मला शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत आणि माझे सर्व पैसे दारू सिगारेट आणि खाण्यावर खर्च केले, असं प्रवीण म्हणाला. प्रवीण 6 ते 7 तारखेच्या रात्रीही निकिताला बाहेर घेऊन गेला होता. तिला सिगारेट घेऊन दिली आणि जेवायलाही नेलं. घरी आल्यावर तिला बिअरही पाजली. सकाळी 6 वाजता मी निकितासोबत पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात करणार असताना तिने मला विरोध केला, मात्र मी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. यावर निकिताने मला धक्काबुक्की केली, त्यामुळे मला खूप राग आला आणि मी खोलीत ठेवलेली कात्री उचलली आणि निकिताच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला. घरातून पळून जाताना मी निकिताचा मोबाईल घेतला. खोलीला बाहेरून कुलूप लावून मी इलेक्ट्रिक स्कूटरवरून गुणा इथं निघालो, असं प्रवीणनं सांगितलं.